म्हणजे मी काही एकमेकावर हे टाकत नाही, पण आज काँग्रेसचे लोकही जोरात टीका करू लागले. बुलेट ट्रेनच्या संदर्भातला जो जपान सोबत एमओयू झाला तो कधी झाला? पहिला 2010 साली, दुसरा 2013 साली. करेक्ट. 2013 एमओयू मध्ये हा रूट आम्ही नाही ठरवला, अहमदाबाद ते मुंबई 2013 एमओयू ठरला. कोण होते पंतप्रधान? मनमोहन सिंगजी होते. हे खरं आहे की मोदीजींनी तो एमओयू वास्तविकतेमध्ये नेला. आता त्यांनी काही चूक केली होती का नव्हती केली याचं कारण काय आहे? लोक म्हणतात की तुम्ही हे 1,00,000 कोटी का खर्च करता, ते दुसरीकडे जपान तुम्हाला 1,00,000 कोटी रुपये देते आहे 0.01%. 50 वर्षाचं लोन आहे, 20 वर्ष रिपेमेंट करायचं नाही आहे, मोरटोरियम आहे. म्हणजे 20 वर्ष तुम्हाला ती ट्रेन फुकटात वापरायची आहे आणि त्यानंतर त्या ट्रेनमधूनच एवढा रेव्हेन्यू निश्चित जनरेट होईल की हा पैसा आपल्याला वापस करता येईल. पण त्याच्याऐवजी दुसरा विचार आपण केला, 1,00,000 कोटी रुपये आपल्या देशात गुंतवले जाणार आहे फुकटचे, 1,00,000 कोटी. शेवटी जीडीपी ग्रोथ आणि टॅक्सेस म्हणून ते परत कधी येतं? आपण तर अर्थशास्त्री आहात. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जेव्हा होते आता याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असल्यामुळे याचं मॅन्युफॅक्चरिंग कुठे होणार आहे? ते भारतात होणार आहे. सिमेंट फॅक्टऱ्या कुठल्या आपल्या भारतातल्या, म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्रातल्या? लोखंड कुठलं? गुजरात आणि महाराष्ट्रातलं, कारण लॉजिस्टिकली आपल्याच इथलं परवडणार आहे. आज या एका प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या अर्ध्या फॅक्टऱ्या 4 वर्षाकरता बुक होतील आणि मग डिमांड वाढली तर त्याचा फायदा कोणाला होतो? त्याचा रोजगार निर्मितीमध्ये फायदा होतो. म्हणजे ड्युरिंग कन्स्ट्रक्शन तर रोजगार मिळेलच, पण परमनंट रोजगार जो आहे, ही ज्यावेळेस 1,00,000 कोटीची गुंतवणूक होते त्यातनं किती मोठ्या प्रमाणात परमनंट रोजगार तयार होतो? आता हा जो पैसा आहे हा काही तुम्हाला जपान शेती करता देत आहे का? नाही देत आहे. हा पैसा तुम्हाला इतर गोष्टींकरता देत आहे का? नाही देत आहे. म्हणून काय घ्यायचा नाही का तो? जर फुकटचा पैसा जपान अशा प्रकारे देत असेल, फुकटचा का म्हणतो, 0.01% रेट ऑफ इंटरेस्ट आहे म्हणून फुकटचा, फुकटचा नाहीये. 20 वर्ष परत करायचं, 20 वर्षामध्ये आपली ग्रोथ किती? 2030 सालापर्यंत तर महाराष्ट्र ट्रिलियन इकॉनॉमी होईल. काय ग्रोथ आहे आपली? आजचा ग्रोथ रेट जरी आपण 9%, 10% जरी एन्श्युअर केला तरी एकटा महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होईल. त्यामुळे 20 वर्षानंतर जर परत करायचं असेल तर त्यावेळी तर अशा 4 कॉरिडॉर परत करण्याच्या परिस्थितीमध्ये आपण असू. विकासाला अकारण विरोध करण्याचं कारण नाही आहे. लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करायचा, अरे 1,00,000 कोटी रुपये ट्रेनवर कशाला खर्च करता? मी आता विचारतो दुसरा प्रश्न, आपण एअरपोर्ट एवढं तयार करतो, एकूण एअरपोर्ट वापरणारे पॅसेंजर किती देशामध्ये? 4%. ट्रेन वापरणारे किती? त्यापेक्षा जास्त आहेत. आज आपण जर चीनमध्ये गेलात, आपण जर जपानमध्ये गेलात, दोन्ही राज्यांमध्ये देशांमध्ये जाऊन त्यांना विचारा की तुमचा विकास कशाने झाला, ते म्हणतात बुलेट ट्रेननी आम्ही जे ओपन अप झालो त्याच्यामुळे आमचा विकास झाला. त्यामुळे केवळ चुकीच्या गोष्टी लोकांमध्ये न्यायच्या, केवळ संभ्रम पसरवायचा, आणि ज्या विकासाने रोजगार निर्मिती होणार आहे, ज्यात आपल्या बजेटमधनं 20 वर्ष काहीच जात नाही आहे, अशा गोष्टीला देखील त्या ठिकाणी नकारात्मक सूर लावायचा. केवळ राजकारणाकरता हे होतं.